नमस्कार, मी पवन कुमार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला आवडतं चॅनल एनर्जी लोडिंग मध्ये। मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी, माहिती काय? आज आहे नॅशनल सायन्स डे। आणि आपण या चॅनलवर, म्हणजे दॅट मीन्स आपल्या आवडत्या एनर्जी लोडिंग या यूट्यूब चॅनलवर सायन्स रिलेटेड, नॉलेज रिलेटेड, करिअर रिलेटेड आणि मोटिवेशन या रिगार्डिंग व्हिडिओ अपलोड करत असतो, खास यंगस्टर्ससाठी। आणि तुमचा जो चिक्कार प्रतिसाद मिळतो आहे त्यासाठी रिअली थँक्स। तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण की खूप छान तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवर भेटणार आहेत। मित्रांनो, आज आपण बघू की नॅशनल सायन्स डे याचं काय महत्त्व आहे, का नॅशनल सायन्स डे 28 फेब्रुवारीलाच सेलिब्रेट केला जातो आणि कशा पद्धतीने आज सेलिब्रेट केला जातो, तो हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या छोट्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तो मित्रांनो, 28 फेब्रुवारी हा डे इंडियामध्ये नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो। तर का? बिकॉज इंडियाचे ग्रेट सायंटिस्ट डॉक्टर सी व्ही रामन यांनी त्यांचं रामन इफेक्ट ज्या रिसर्चला नोबेल पारितोषिक भेटलं होतं, तो रिसर्च डॉक्टर रामन इफेक्ट रिसर्च त्यांनी 28 फेब्रुवारीला पब्लिश केला होता। आणि हा हिस्टॉरिकल रिसर्च याची आठवण म्हणून, याची ॲनिव्हर्सरी म्हणून 28 फेब्रुवारी हा डे आपण नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो। मित्रांनो, या दिवशी भारत सरकार जे सायंटिस्ट आहे इंडियातले, त्यांनी विज्ञानात काही योगदान दिलं आहे, त्यांचा सन्मान केला जातो या दिवशी भारत सरकारकडून। सो मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊ की डॉक्टर सी व्ही रामन हे कोण होते, यांचा जन्म कुठं झाला, त्यांनी काय शिक्षण घेतलं होतं। डॉक्टर सी व्ही रामन हे ग्रेट सायंटिस्ट होते। डॉक्टर सी व्ही रामन यांचा जन्म तमिळनाडूमध्ये 7 नोव्हेंबर 1888 झाला। त्यांनी फिजिक्स या विषयात स्टडी केला, बॅचलर डिग्री कम्प्लीट केली, मास्टर डिग्री कम्प्लीट केली आणि त्यांनी रामन इफेक्ट, म्हणजे त्यांनी खूप सारे रिसर्च केले पण त्यांच्या रामन इफेक्टला नोबेल पारितोषिक मिळालं। सो मित्रांनो, नक्कीच तुम्हाला माहीत असेल रामन इफेक्ट काय। आपण सगळ्यांनी सायन्सच्या पुस्तकात हा इफेक्ट अभ्यासलेला आहे। तो बघा, आठवण करा जरा, प्रिझम होता, एक ग्लास प्रिझम असतो, त्याच्यातून लाईट पास होतो आणि लाईट स्कॅटर्ड होतो, त्याच्यानंतर वेगवेगळे कलर्स आपल्याला दिसतात। सो तोच आहे हा रामन इफेक्ट। रिसर्चमध्ये त्यांनी काय केलं होतं की त्यांनी जी लाईटची वेवलेंथ आहे त्याचा स्टडी केला होता। सो खूप महत्त्वपूर्ण हा रिसर्च आहे आणि अजूनच या रिसर्चला एवढं ग्रेट मानलं आणि नोबेल पारितोषिक भेटलं आहे। सो आपल्या इंडियासाठी ही खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे। सो मित्रांनो, आपण पण, आपल्याला पण वाटतं सगळ्यांना की आपण सुद्धा काहीतरी सायंटिस्ट व्हावं किंवा काहीतरी रिसर्च करावं जे समाजासाठी उपयोगी पडेल, पण प्रत्येकालाच असं वाटतं की सायंटिस्ट म्हणजे काय, की लॅबोरेटरीत जाऊन काम करतोय, अशी दाढी बिढी वाढलेली आहे, व्हाईट कलरची दाढी झाली, केस वाढलेले आणि ते जॅकेट बिकेट घालून, सो हा आपला आहे ना एक अझम्पशन आहे। सायंटिस्ट तसं नसतात, सायंटिस्ट कदाचित टी शर्ट पण घालत असतील, डज नॉट मॅटर। मॅटर काय करतं मित्रांनो, सपोज तुम्हाला सायंटिस्ट बनायचं असेल, सो आपल्या अवतीभोवती ना चिक्कार गोष्टी आहेत, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की तुम्हाला मी सांगेल की खूप पुस्तकं वाचा मग तुम्ही सायंटिस्ट बनाल, नाही मित्रांनो। हे बघा, आपल्याला ना ऑब्झर्वेशन पॉवर वाढवायची, आपल्या अवतीभोवती काय होतं ना ते आपलं ऑब्झर्व करायचं, वातावरणात तुम्हाला फिरायचं आहे, हे काय कशामुळे घडतं त्याच्यावर विचार करायचा आहे। तुम्हाला क्वेश्चन अराईज होत असतील, दॅट मीन्स क्वेश्चन अराईज व्हायलाच पाहिजे तुम्हाला। जेवढे क्वेश्चन तुम्हाला अराईज होतील ते तुम्ही पेपरवर लिहू शकतात, त्याचे आन्सर तुम्ही स्वतः फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू शकतात। सपोज ते फाइंड आउट करण्यात तुम्हाला डिफिकल्टी आल्या, तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारू शकता, टीचर्सला विचारू शकतात, गुगलचा यूज करू शकतात आणि जो पण तुमच्यातला त्या टर्म्स रिगार्डिंग जो पण काय डाऊट आहे तो डाऊट तुम्ही क्लिअर करू शकता। सो स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने तुम्ही एका पर्टिक्युलर रिसर्चपर्यंत पोहोचू शकतात। आता आपण सगळेजण आहे ना दिवसभरात काही ना काही सायन्सचा यूज करत असतो। आता सपोज एक तुम्हाला उदाहरण देतो, वाफेचं इंजिनचा जेव्हा शोध लागला तेव्हा तो शोध कसा लागला, तो शोध पण लागला होता ना ऑब्झर्वेशनमुळे। बिकॉज जे सायंटिस्ट होते त्यांनी बघितलं, त्यांच्या घरात एक गरम पाणी होतं आणि ते गरम पाणी उकळत होतं, त्याच्यावरती त्यांनी झाकण ठेवलं होतं, सो ते पाणी उकळायला लागलं, बबल्स क्रिएट झाले आणि त्या वाफेमुळे ती ताटली वर होत होती, ओके, वर होत होती ती वाफेमुळे, वाफेचा जो एवढा फोर्स होता तो त्यांना समजलं की वाफेमध्ये, दॅट मीन्स स्टीममध्ये एवढी पॉवर आहे, तो ही स्टीम जर आपण दुसरीकडे यूज केली
तर याचा फायदा नाही होऊ शकत का? सेम थिंग काय केलं त्यांनी, ऑब्झर्व केलं, ऑब्झर्व केलं त्याच्यावर त्यांनी काय केलं, स्टडी केला, त्याच्यावर त्यांनी थोडं डोकं लावलं आणि त्याच्यात नंतर वाफेचं इंजिन त्यांनी तयार केलं. इम्पॉर्टंट गोष्ट की सायंटिस्ट होणं म्हणजे तुम्ही सायन्सच घ्यायला हवं, डज नॉट मॅटर. तुम्ही जर आर्ट्स घेत असाल, तुम्ही जर कॉमर्स घेत असाल तरीसुद्धा चालू शकतं, बिकॉज गरज ही शोधाची जननी आहे. ज्या ठिकाणी नीड आहे, ज्या ठिकाणी डिफिकल्टीज आहेत, त्या ठिकाणीच रिसर्च होऊ शकतो. सपोज तुम्ही अकाउंट पर्सन असाल आणि सपोज तुम्हाला कॅल्क्युलेशन्समध्ये काहीतरी डिफिकल्टी वाटत असेल, सो तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी फॉर्म्युला अप्लाय करू शकतात, फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतात. सो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अकाउंटचे सायंटिस्ट झालेत ना. सो मित्रांनो, लॅब आणि फक्त सायन्स घेऊनच सायंटिस्ट बनता येतं असं नाही आहे. तुम्ही ज्या पण फील्डमध्ये असाल त्या फील्डला ऑब्झर्व करायचं आहे, त्या फील्डमध्ये तुम्ही कशा पद्धतीने इझी वे फाइंड आउट करू शकता, त्या पद्धतीने तुम्ही एक नवीन थिअरी, एक नवीन कन्सेप्ट डेव्हलप केला आणि तो कन्सेप्ट इतर जणांना यूजफुल झाला, त्यालासुद्धा रिसर्च म्हणतात. हीच आशा बाळगतो की तुम्हीसुद्धा इन फ्युचर सायन्स म्हणा किंवा सगळं एन्व्हायरमेंट म्हणा, तुमच्या अवतीभोवतीच्या वस्तू म्हणा, त्या वस्तूंना बारकाईने अभ्यासाल, त्या वस्तूंना बारकाईने बघाल आणि त्या वस्तूंचा यूज आपण आपल्या ज्या डिफिकल्टीज आहे, आपले जे प्रॉब्लेम्स आहे, जे समाजाला सुद्धा ते प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, त्या प्रॉब्लेमला आपण त्या वस्तू यूज करून कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, डेफिनेटली तुम्हीसुद्धा एक चांगले सायंटिस्ट बनाल. दॅट मीन्स एक सोसायटीसाठी काहीतरी योगदान देऊ शकाल. असे छान छान आणि मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आपण एनर्जी लोडिंग चॅनलवर नक्कीच भेटणार आहोत. एनर्जी लोडिंग चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत असतील आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. हॅपी सायन्स डे.